पडला आपण आपल्याला काहीच कळत नाही झिरो मार्क पडले नाराज नाही व्हायचं आणि खुश नाही व्हायचं आडीच पडला ना का पडला या ऑप्शनला अडीच का दिलंय काय पाहिजे कशामुळं क्यू इथं झिरो दिलाय ना काऊन कसं काय झिरो झिरो काऊन हा हा एक एक मार्क दिला अर काऊन वरची वरी अडीच दिलाय ना खाली एक काऊन गरज गरज हे बघायचं याला म्हणतात दिमाग याला म्हणतात अनेलिसिस नुसतं खुश व्हायचं पेपर सोडवले टेस्ट पेपर सोडवले शिसाठचे आ सर पडले ऐंशी मार्क अरे सहासष्टच पडू दे टेस्टमध्ये पण त्याचा अॅनालिसिस कर खूप महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर दीड मार्क पडला याला दीडच खाऊन हा डिसिजन घेतल्यानंतर दीड मार्क काय आहे मग दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस डिसिजन मेकिंगचे पूर्ण प्रश्न सोडवले हा मग कत आहे की आयोगाला काय पाहिजे काय पाहिजे आयोगाला काय पाहिजे कोण सांगाल आयोगच सांगाल आयोगाचे पेपर सांगतील ओके का दुसरं तुमचा मित्र सांगणार आहे का श्याम्या सांगणार आहे का ओके okay? का सांगणार आहे का नाही आम्ही या सांगणार नाही घरी सांगणार नाही आयोगाचे पेपरच सांगतील नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच जणांची मागणी होती की सर आम्हाला सी सॅटमध्ये सहासष्टच मार्क घ्यायचे आहेत किंवा सहासष्टच्या पुढे घ्यायचे आहेत दोनशेपैकी भरपूर जणांचे प्रश्न होते नेमकं काय करायला पाहिजे कळतच नाही आहे तर एकदम रामबाण आणि जबरदस्त असा उपाय सांगणार आहे विशेष प्रयत्न करायचे का आहेत काहीच नाही करायचं पहिले काय काम करायचंय पहिले तुमच्याकडे दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार अठरा किती झाले रे एक दोन तीन आणि चार असे पाच सीसॅटचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुमच्याजवळ पाहिजेत ओके तुम्हाला क्लिअर दिसत आहे का एकदा बघतो ओके तुम्हाला क्लिअर दिसत आहे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पाहिजेत सर प्रश्नपत्रिका पाहिजेत ठीक आहे पाहिजेत कुठं मिळतील आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा काय नाव सर तुमच्या ॲप्लिकेशनचं स्वराज्य अकॅडमी ओम सर सर्च करा प्ले स्टोअरला किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला क्लिक करा आणि डाउनलोड करा फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा सी सॅट या फोल्डरमध्ये मिळून जातील ओके ठीक आहे सर आम्ही प्रिंट केले आता काय करायचं आहे आता एक करायचं आहे की पहिला पेपर घ्या दोन हजार बावीसचा पाठीमाग्याचा उलट जा दोन हजार बावीस आता म्हणाल मग तेरापासून सी सॅट आहे की तेरा ते सतरा तेरा ते सतरा सगळा आहे खतरा तेरा ते सतरा सगळा आहे खतरा कशामुळं तेरा ते सतरा हे थोडेसे वेगळेच आहेत एकदम हार्ड आहेत आणि हे कसे आहेत इझी मिडियम हार्ट इझी मिडीयम हार्ट असे आहेत तेरा ते सतरा अवघड आहेत अठराचा जर लई सोपा आहे हे सो लय आहे लय ओके दोनशे सत्तेचाळीस मिरिट लागलं होतं जागा कमी होत्या पण दोनशे सत्तेचाळीस मिरिट लागलं होतं ओके आणि दोनशे दोनशे हे दोनशे बी दोनशे नाही पण दीडशे एकशे ऐंशी सहज पोरायला मार्क पडले होते विषयच क्लोज एकशे ऐंशी वगैरे एकशे सत्तर सी सॅटला तर दोन हजार बावीसचा पेपर सोडवायचा आहे पण घेतला पेपर आणि गणितेच सोडवले गेला दीड तास असलं करायचं आहे का असलं पण नाही करायचं गेला गणित्याची येत नाहीत पण तरी पण ता एक तास गणिताला सोडवलं असलं करायचं आहे का आधी गणित सोडवायचे थांबा एकदम शांत राहा पहिला सी सेटचा पेपर सोडत असताना इथे किंवा एक्झाममध्ये पहिलं काय करायचं एकदम शेवटचे पंच शहात्तर ते ऐंशी ओके किंवा जिथं असतील पेपरमध्ये शक्य होतं तिथंच असतात कुठे हे जे प्रश्न आहेत डी प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग हे शहात्तर ते शंभर जवळपास इथेच असतात आणि याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते तिथे काय असतं सर मग आम्हाला माहितीच नाही आहे आम्ही एकदम नवखे आहोत त्यांना असतं की तिथे समजा तुम्ही कलेक्टर आहात आणि तुम्हाला एक्स वाय झेड तुमच्या ओळखीचं किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी घेऊन आलेले आहे तुम्हाला ते चार गोष्टी करायच्या असतात की मग ते तुम्हाला पैसे देत आहे तर तुम्ही पैसे घ्यायचे घेऊन काम करा किंवा ते काम चांगलं आहे मग ते असतात वेगळ्या भरपूर गोष्टी असतात चार ऑप्शनपैकी काय काय असतं तिथे एकाला अडीच मार्क असतात एकाला एक मार्क असतो एकाला झिरो मार्क एकाला दीड मार्क ओके okay? किंवा काय काही वेळेस दोन मार्क मार्क असतात आणि तिथे डिसिजन घ्यायचा असतो आता मग आम्हाला कसं कळेल सर कुठला डिसिजन घ्यायचा आहे तर हे दोन हजार ते दोन हजार अठरा किंवा दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसपर्यंतचे पूर्ण प्रश्न डिसिजन मेकिंगचे सोडवायचे मग डिसिजन घ्यायचं आधी काय करायचं ते प्रश्न घ्याय सोडवायचे पाच पाच प्रश्नाचा पंच आहे बावीसचं सोडवायचं आणि एका पेजवरती उत्तर लिहायचे नंबर टाकून आणि मग बघायचं अरे मी तर इथे वेगळा डिसिजन घेतला मग माझ्या डिसिजनला आज आत्ता किती किंमत आहे झिरोज मार्क पडला एखाद्या वेळेस पडू द्यायचा एखाद्या वेळेस अडीच पडतील हा 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 जमलं कार्यक्रम एखाद्या वेळेस एक, एक, एक पडल ह हा हा ठीक आहे पण अडीच पडला ये आपण विषय क्लोज आपण निर्णय घ्यायलाय भारी झिरो पडला आपण लय नालायक आपल्याला काहीच कळत नाही झिरो मार्क पडली नाराज नाही व्हायचं आणि खुश नाही व्हायचं आडीच पडला ना का पडला या ऑप्शनला अडीच का दिलंय काय पाहिजे कशामुळं क्यू इथं जिरो दिलाय ना काहून कसं काय झिरो झिरो काहून हा हा एक एक मार्क दिला अर काऊन वरची वरी अडीच दिलाय ना खाली एक काहून गरज गरज हे बघायचं याला म्हणतात दिमाग याला म्हणतात ॲनालिसिस नुसतं खुश व्हायचं पेपर सोडवले टेस्ट पेपर सोडवले शिसाइटचे आ सर पडले ऐंशी मार्क अरे सहासष्टच पडू दे टेस्टमध्ये पण त्याचा अॅनॅलिसिस कर खूप महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर दीड मार्क पडला याला दीडच खाऊन हा डिसिजन घेतल्यानंतर दीड मार्क काय आहे मग दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस डिसिजन मेकिंगचे पूर्ण प्रश्न सोडवले हां मग कत आहे की आयोगाला काय पाहिजे काय पाहिजे आयोगाला काय पाहिजे कोण सांगाल आयोगाच सांगाल आयोगाचे पेपर सांगतील ओके का दुसरं तुमचा मित्र सांगणार आहे का श्याम्या सांगणार आहे का ओके का घने सांगणार आहे का नाही श्याम्या सांगणार नाही घन्या सांगणार नाही आयोगाचे पेपरच सांगतील ओके त्याच्यामुळं आयोगाच्या पेपरच्या मागे लागायचं आणि एवढे डिसिजन मेकिंगचे दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस बस झालं हो लय झाले ते डोक्या अंपानी लय झाले लय मी तर तो आज एवढेच करा दोन हजार बावीस ते अठरा चांगले डोकं लावून आज आज दररोजचे पाच संपला विषय हो बरं सर हे सोपं होतं याला निगेटिव्ह मार्क्सची स्ट्रीम नाही दहाच्या पुढे शंभर टक्के सगळ्यात जवळपास नव्याण्णव टक्के पोरायला पडतील आठच्या पुढे तर नव्याण्णव टक्के पोरायला पडतील मग पुढे काय पुढे आहेत पॅसेज पुढे काय आहेत पॅसेज का ओके तुम्हाला क्लिअर दिसतं आहे ओके क्लिअर पुढे काय आहेत सर पुढे आहेत पॅसेज ओके पॅसेज 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 एक ते आठ मराठी आणि इंग्रजीमध्ये असतात काय असतात रे मराठी आणि इंग्रजीमध्ये असतात नववा पॅसेज असतो मराठीमध्ये आणि दहावा पॅसेज असतो इंग्रजीमध्ये ज्याला इंग्लिश जमतं आहे त्यांनाच इथं हात टाकायचा आपला इंग्लिशचा छत्तीसचा आकडा आहे रे भाऊ आपल्याला मग जमतच नाही हातच लावू नको तुला फक्त पास व्हायचं आहे ओके हे दोनशेपैकी सहासष्ट पडले का नाही हे तू तिथंच मोजणार आणि म्हणणार असं लय जणं मी बघितले झोपी जातात पडले रे सहासष्ट मागचेच वेळेस झाले पडले मग त्याला नव्वद काही काही एकशे एक वीस दीडशे सहसा कोणीच नापास होत नाही हा व्हिडिओ जर बघितला का आणि एक दोन जरी पेपर सोडवले बावीस एकवीस वीस तीन जरी बावीस एकवीस वीस फात खतम फेल होणारच नाही पण ॲप्रूच जर नसल आणि घमंड असेल आपण विषय आपले आपण नापास सी सी एडमध्ये आपण आपण आहे आपण असलं मग तू गेला का इगो बिगो जमत नाही एम पी एस सीला एम पी एस सी म्हणते सोपच आहे ना अॅनालिसिस कर जमव शांत राही परीक्षा दोन तास रिलॅक्स राही तुझी गर्लफ्रेंड जरी समोर आली असेल जरी तुला सोडून दिला असेल तरी देखील तू पॅनिक नाही झाला पाहिजे कारण की तू अधिकारी आहेस जरी तू तिचं जमत जरी असल तरी देखील तू बोलला नाही पाहिजे तिला का अधिकारी व्हायचं आहे तु तुला ओके तर ते सी सॅटच्या पेपरमध्ये महत्त्वाचं आहे की पहिले एक ते आठ मराठी आणि इंग्लिशमध्ये आहेत नववा फक्त मराठीत आहे आणि दहावा हे जमला तर बघा रे भाऊ हे कधी कधी लई सोपं असतंय कधी कधी थोडा अवघड असतंय त्याच्यामुळं आता आम्ही दोन हजार बावीस ते अठरा सोडवतोय ना नीट बघायचं कसा आहे नववा पॅसेज दहावा पॅसेजमध्ये मी टुक्के हानले किंवा मला आता इंग्लिशचा पॅ पॅसेज सोडवायला किती वेळ लागतो आहे आताच बघ ना हे फक्त इंग्लिशमध्ये आणि हाच तुम्ही सोडू शकता बाकीचे मराठी इंग्लिशमध्ये आहेत मला काय म्हणायचं आहे तुम्हाला इंग्लिशचा पॅसेज प्रॅक्टिकल घ्यायचं आहे ना इथं घ्या ना बघा दोन हजार बावीसचा सोडवा ओके पडलो मी थांबा दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार अठरा हे पाच चढौकी ओके हे पाच चडोकी ह्या पाचपैकी कळलं ना तुला काय येईन काय नाही इंग्लिशमध्ये पहिल्या वेळेस एकच बरोबर येईल चार चुकतू कळत आहे मग चुकले तर का चुकले ओके चार चुकले ना हां चार का चुकले एक बरोबर आलाय ना बरोबर आलाय पुढच्या वेळेस पाचला पाचही बरोबर येशील येतील तू बघणारच नाही मग अ आपल्याला ना पाचपैकी पाचच इशयच क्लोज आपला विषयच नाही असलं बी नसतं आहे पाचपैकी पाच आले ना बरोबर मग पहिला बरोबर का आला रे भाऊ पाच पाच बरोबर काऊन आले हे का जे बघाल का मी मी तो जिंकला म्हणजे यशानं पण हुरळून जायचं नाही आणि अपयश आला पण खचून जायचं नाही म्हणजे एक नेहमी मी ऐकत असतो की पैसा आला की माजायचं नाही आणि गरिबी आली त्याला जायचं नाही बाकी विषयच क्लोज बाकी लोकायचा विचारच करायचा नाही पैसा आला म्हणून घमंड करायचा नाही माजायचं नाही आणि गरिबी आली म्हणून लाजायचं नाही हक्काचीच खायची पण आपलीच भाकर खायची ओके okay? कुणाच्या ताटाकडे उगत बघायची गरज नाही पडली पाहिजे कुणासमोर हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून मी सांगतो आहे की हे बोंबलण्याचा ओरडून सांगण्याचा काय विषय आहे की हे जे इंग्लिशचा आहे ना आमको इंग्लिश नाही जमता पाच उतारे सोडो प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घे काहीच जमत नाही नाही जमत ते सोडून पण पाच सोडो जाऊ दे पाच तास जातील तुझे आयुष्यातले फक्त पाच तास पाच तास जास्ती जातील पण जबरदस्त पद्धतीनं उद्या तू छातीत टोकपणे सांगू शकतो सर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पाच उतारे सोडवलेत सर ॲनालिसिस केलं आहे इंग्लिश जमत नाही आपल्याला आपल्याला तुझे अभिमान असाल का तू पाच उत उतारे सोडवलेस मग हे मराठीचे सर हे बघून घ्यायचे आपल्याला जमतात का किती वेळ लागतो पाचपैकी आता मेन गोष्ट आहे एक ते आठ जे उतारे आहेत इस्कू क्या करणे का क्या करणे का इचको काय करणे का याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण त्याचा उतारा दिसल त्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान त्याचा उतारा दिसल त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास त्याचा उतारा दिसल भरपूर सगळं जियस त्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान विज्ञानमध्ये पाच प्रश्न आहेत एक प्रश्न येणार नाही काही उतारे पाचपैकी पाच येतील पण शक्यतो तीन ते चार उतर येतील पाचपैकी पाच विज्ञानमध्ये काही अपवाद सोडले तर येणार नाहीत इतिहास असेल वाचलेलंच आहे सोपं आहे म्हणजे आठ उतारे सलग सोडवायचे आहेत का काय म्हणतोय मी पहिला सोडवला लय अवघड तिथंच गेला अर्धा तास दुसरा सोडवला ते बी लय अवघड गेले पंचवीस मिनटं तिसरा सोडवला पंधरा मिनटं आणि मग बघितलं अरे चौथा तेन आठवा चार ते आठ तर लय सोपे होते दहा पाच पाच मिनटात सात सात मिनटात झाले ए सर मी हाताने फेल झालो सहासष्ट मार्क नाही पडले मग आधी हे व्हिडिओ बघ ना हे आठ जे आहेत का हे आठ आहेत का इथे एक दोन तीन चार पाच छे सात आठ ओके okay, तीन पाच सहा सात आठ आठ पानं पलटायची आत्ता ज्यावेळी आपण सोडवतोय का तेव्हा बघायचं हा कशाचा आहे रे हा कशाचा आहे 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 हा हा याच्यात सगळ्यात अवघड तत्त्वज्ञान असतंय पहिला तत्त्वज्ञानाचा असतो किंवा पहिला सोपा असतो दुसरा अवघड असतो मग आपल्याला कळलं पाहिजे चॉईस काय चॉईस कुठले सोडवायचेत कुठले प मला उतारे सोडवायचे आहेत मग ह्या आठपैकी तुम्ही असे पाच निवडायला पाहिजे असं राईट करायचं बस हे पाच सोडवणार आधी मग बाकीच्या नंतर पटकन डिसिजन किती वेळ लागेल सर आता एका मिनिटात घेतला तरी चालतो एक मिनटं लागू द्या ओके घेऊया तर मी तर मग पाच मिनटंही लागू द्या हो काय आपल्याला सासष्टचं सहासष्टचं मार्क घ्यायचे आहेत लागू देत पाच मिनटं वरवर हा वाचा अरे हे तत्वज्ञान आहे हा हे सायन्स आहे हा हा अरे हे हा इतिहासचा आहे अरे हे पर्यावरणलाही सोपं असते चल जमलं ओके ही खूप म महत्वाची गोष्ट आहे आणि विज्ञानचा उतारा मराठीत वाजायचाच पण समजून गेलं ना इंग्लिशमध्ये जायचं इंग्लिशमध्ये लवकर उतर सापडतात आणि हे पण उतारे एखादा शब्द जर अवघड वाटत असेल तर इंग्लिशमध्ये बघायचं ओके हे ट्रान्सलेट केलेले उतारे असतात आणि हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे एक व्हिडिओ जो तुम्हाला सी सॅट पास करून टाकेल विषयच राहणार नाही तुम्हाला टेन्शनच राहणार नाही की सी सॅट खतम आम्ही आहोत आता आमच्या तलवारी तलवारीला धार लावलेली आहे सी सॅटचा कार्यक्रमच करून टाकू आता ओके ते जमलं आहे तुम्हाला पॅसेज सांगितलेत मी प्रत्येक टॉपिक ही लिस्ट करा एक ते आठ ही मराठी हे एक ते आठ प्रत्येक दोन हजार बावीस एको एकवीस वीस एकोणीस अठरा एवढ्याची तरी निदान लिस्ट करा की आठ आठ आट कशा कशावरती विचारली म्हणजे हां अरे हा पर्यावरणचा आहे हा विज्ञानचा आहे हा अर्थशास्त्राचा आहे हा अमुक आहे हा तत्वज्ञान आहे हे, हे गोष्टीचं आहेत हे अमुक या विषयाचा आहे हे भूगोलचाच आहे ओके okay? अशा रीतीने ती लिस्ट करा आणि त्याच्यात मग तुम्हाला कळल अरे हे तत्वज्ञानाचा तुम्ही अर्धा तास झालं वा जालो रे योग बियन झाले बरोबर दोनच आले फक्त एकच झालं फक्त येईनच झाले मग तुम्हाला कळेल तत्त्वज्ञानाचे अवघड असतात हां अरे विज्ञानची लय सोपे आहेत एक पण या या पाचव्या प्रश्नाचं उत्तर नाही सापडत हां मग हे जाऊ दे पण चार आले ना अरे हा किती वेळ लागतो आहे मी म्हणतो दहा मिनटात एक उत्तर सोडवा कमी जास्तीत जास्त ओके कमीत कमी जेवढं झालं जेवढं पास व्हायचं आहे आपल्याला ओके आणि एक प्रश्न अडीच मार्क आहे तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली का की नेमके कसा आहे प्रूफ ठेवायचा ह्या पन्नास प्रश्नांसाठी ओके हे दहा प्रश्न घेतले तुम्ही ते पन्नास प्रश्नाचंही तुम्हाला सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं पॅसेज सोडवत असताना मी तुम्हाला क्लिअर सांगतो एकदा ओके एकच सेकंद ओके हा पॅसेज आहे ओके हा पॅसेज आहे ओके आपण हा दीडपणाचा घेऊ हा 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 आणि हां हां इथे इथे प्रश्न आहेत एक दोन तीन चार पाच समजा शेवटपर्यंत बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं बरोबर आला दुसरा चुकला तिसरा चुकला चौथा बरोबर पाचवा चुकला चुकला, चुकला. दोन बरोबर आले कि कोमत जाते सर हा दोनच बरोबर आलेत आहेत कपाळाला जका गाठी सर दोनच बरोबरी आले आहेत चुकायले सर मान्य आहे बरं चुकतात बरं असं मी म्हणजे तुम्हाला निग्लेक्ट करत नाही किंवा मी ॲक्शन करून मी तुम्हाला काय सांगतो आहे हे बरोबर आला ना तू बरोबर काहून आला मग याचं उत्तर कुठं आहे त्याला अंडरलाईन करून घ्या मग बघा हे काहून बरोबर आहे हां तू बरोबर आहेस हां मग पुढे गेलो हां अरे हे चुकलं व काऊन चुकल्यावर भाऊ तू हां मी अरे मी असा विचार केला का अरे आयोगाला असं उत्तर पाहिजे का मग तू चुकला ना हां 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 का चुकला तू अरे तू उत्तर इथंच होता अरे हां अरे पाचव्याचं उत्तर अरे हे पहिल्याच लाईनमध्ये होतं अरे मी इकडे शोधू लागलो इकडे एकाचंही उत्तर नाही मग तिसरं तू बी चुकला आहे मग तू खूप चुकला अरे हा तू आता वरी वरीलच उत्तर होतं अरे हा चौथा हा तू इकडं उत्तर होतं असं कुठे उत्तर आहे पॅसेसमध्ये पहिल्या ओळीत आहे का दुसऱ्यात आहे का पाठीमागा ऐका की पाठीमागा काहीच नाही की पहिल्या एखाद्या वेळेस अर्ध्यात काहीच नसतं आणि मग बरोबर आले तर का बरोबर आले चुकले तर का चुकले त्याला म्हणतात ॲनालिसिस आणि हे आयोगाच्याच प्रश्नपत्रिकेचं करायचं आहे जेव्हा तुम्ही कुठलेही टेस्ट पेपर जे की गरज नाही फुकटमध्ये सी सी पेपर पडलेले आहेत कारण की कोण घेणार आहे गरज काय त्याची सहासष्ट मार्काला आहेत असतील घेतही असतील चांगली गोष्ट आहे फुकटमधले घ्या किंवा मी तर म्हणतो आयोगाच्या सोडवा बस झालं पास होऊन जाल तुम्ही काही नाही फक्त ह्या गोष्टी तुम्ही करा मी जे सांगतोय ते ओके चला आणि हे टेस्ट पेपरचे जर तुम्ही ॲनालिसिस केलं तरी आपलं काही घोडं आडत नाही कुठे ओके तर हे तुम्हाला कळलं आहे का की नेमका ॲप्रोच कसा करायचा आहे एखादा उतारा सोडवल्यानंतर आणि उतारे स्किप करायचे आहेत म्हणजे आधी ठरवायची प्रायोरिटी की कुठला घ्यायचा आहे पहिल्यापासून आठपर्यंत जायचं नाही मग कळलं अर्र सात आठ तरी सोपे होते असलं करायचं नाही ओके okay? समजलं आहे सर एकदम जबरदस्त पद्धतीनं समजलं आहे आता महत्वाचं आहे सर आपण को मॅथ रिजनिंग जमताच नाही दोन गुणिले दोनच काही कळत नाही सर दोन गुणिले शून्य मी काल वीस म्हणलं होतं असे काही जण असतील ओके की शून्य गुणिले दोन बरोबर झिरो -बर दोन म्हणतील ते नाही झिरोला कुठल्याही संख्येनंच गुणलं ओके झिरो okay? गुणिले दोन गुणिले शून्य दोन गुणिले शून्य बरोबर शून्य म्हणजे ना सर आपल्याला काहीच कळत नाही आपण तर दोनच म्हणतो सर तेवढा आपला प्रॉब्लेम आहे त्यांना टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यासाठी ही आहे ना भाऊ काय जर हे येणार ओके काय लवबी होय का नाही हो लॉजिकल रिजनिंग ओके चार पाच प्रश्न जरी रिजनिंगचे आले पाच प्रश्न तर येड्या का पळायला येतील इतकं सोपं असतं आहे ओके तर ह्या मॅथ रिजनिंगचे पंचवीस प्रश्न आहेत त्याच्यातले सिलिझम असेल ते पझल असेल ते सिटिंग अरेंजमेंट त्याला काय डोकं लागते ते फक्त ला ला जुने चार 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 सोडवा जमला कार्यक्रम म्हणजे तुम्हाला सहासष्ट मार्क येणे होऊ आणि काय जणायचं तर इथंच लईच पक्का असतं हे त्यांनी सोपे सोपे उतारे सोडवा एक दो लईच आता सर आपल्याला लईच कॉन्फिडन्स आहे सर त्या मॅथरिजनीवरती आपण पहिले मग पहिले घे तुला लई कॉन्फिडन्स आहे ना घे पण तरी पण वीसपैकी हे पंचवीस पैकी वीसच्या पुढे येत आहेत ना सर मग दोन तीन प्रश्नाला लुगत हे करू नको अडू नको की एकाच काय येत नाही आहे आपण तर असलं तसं नको जाऊ दे, दे सोडून इकडे पैसे सोडो काही आणि सहासष्ट मार्क घे सगळा शांत कार्यक्रम असला पाहिजे शांतीत क्रांती असली पाहिजे तरच ती गोष्ट महत्त्वाची आहे ओके okay? समजलेलं आहे तुम्हाला बाकी सर आपल्याला मॅथ जमतच नाही मग रिजनिंग सोडव रिजनिंगमधले कुठले कुठले टॉपिक असतात मग बोमलायला तुला हे पेपर कशाला सांगतोय सोडवायला मग सर याचं उत्तर कुठं भेटतील यूट्यूबला काही टाकणं बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस गणित बुद्धम विश्लेषण थंडीवर पडलेले व्हिडिओ आहेत काय ताण घ्यायला तू ओके विषय सोड काय सगळं आहे हो करणाऱ्याला सगळं आहे न करणाऱ्याला लयकार आहेत आणि करणाऱ्याला वेळ पूर्ण झाला आहे असं झालं आहे ओके तर हे यूट्यूबचे विद्यार्थी असतील ओके ॲप्लिकेशनला हा व्हिडिओ आहे ओके तर ह्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे आणि अडीच मार्काला एक प्रश्न okay? आहे ओके ऐंशी प्रश्न याच्यामध्ये आहेत दहा पन्नास पंचवीस असे ऐंशी प्रश्न आहेत अडीच मार्काला एक आहे ओके okay? चला आणि वन फोर्थ निगेटिव्ह आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण पेपर्स आहेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत ओके okay? की आपल्या टेलिग्राम चॅनललाही फाईल सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत तिथून तुम्ही ते डाउनलोड करा प्रिंट करा दोन हजार बावीस ते दोन हजार अठरा ते चांगल्या रीतीने करा दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा ते प्रिंट करा ते नंतर सोडवा पण हे आधी सोडवा ओके एकदम सर आपल्याला आता थोडंसं जरा अवघड पाहिजे सर आपल्यालाहीच कॉ कॉन्फिडन्स आला आहे जरा झिरवा की मग दोन हजार तेराचा घे चौदा पंधरा सोळा सतरापर्यंत घे मग जर असं कार्यक्रमच होऊन जाते अवघडच कार्यक्रम होऊन जात आहे पण सर आपल्याला एम पी एस जसं फ्लो चालला आहे का तसं जरा पाहिजे की हो बरोबर पाहिजे आपल्याला आपण एकदम जायला सरळ जाणारा माणूस आहे मग ते अठरा ते बावीस करा पण तरी देखील मागचा एक दोन पेपर सोडव की जरा घाम आलाच पाहिजे टेन्शन आलंच पाहिजे ओके शांततेच्या काळामध्ये घाम गाळला की युद्धात रक्त साठवायची गरज पडत नाही चला तर तुम्ही तुमची सर्वांची मी आता या व्हिडिओमधून रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद आणि यूट्यूबचे जे विद्यार्थी असतील अजून एखादा व्हिडिओ टाकायचा असेल सर या या भागावरती व्हिडिओ टाका नक्कीच कमेंट करून कळवा तुमच्या कमेंटला रिप्लाय तर देतोच आणि व्हिडिओ पण नक्कीच टाकतो तर ठीक आहे धन्यवाद